ह्या ज्या सगळ्या कुर्ती ज्या ऑर्डर केलेल्या आहे ना, या सगळ्या 300 रुपये पर्यंत आहे। मिशोवरनं कुर्तीज मागवल्या आहे आणि त्या कुर्तीचं कशा आहेत, किती कम्फर्टेबल आहे, त्यांचं फॅब्रिक कसं आहे, त्यांचं डिझाईन कसं आहे, त्यांच्यावरती काम कसं केलं आहे, ह्या सगळ्या डिटेल्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तुम्हाला ह्या सगळ्या माहितीमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आणि मी नेहमी ट्रॅव्हल, लाईफस्टाईल, DIY, कुकिंग अशा वेगवेगळ्या विषयांवरती ब्लॉग्स घेऊन येत असते, माहितीपूर्ण ब्लॉग घेऊन येत असते। तुम्हाला पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। मी इथे ह्या खूप साऱ्या कुर्ती मागवल्या आहेत, जवळजवळ 5 कुर्ती मागवलेल्या आहेत, तर मी तुमच्यासोबत शेअर करते। इथे ह्या पाऊचमध्ये निघालेल्या आहेत माझ्या 3 कुर्तीज, ज्या की मी वेगवेगळ्या ऑर्डर केल्या होत्या, पण येताना त्या आय थिंक एकाच कंपनीच्या असतील म्हणून त्या एकत्र आल्या। पॅकेजिंग वाईज ओके आहे, अशा टाईपमध्ये आलेल्या आहेत त्या पॅक होऊन। सो आता मी एक एक खोलून बघेल, त्यांचं डिझाईन बघेल, फॅब्रिक कसं आहे बघेल, आणि जेन्युअन जे काही असेल म्हणजे ते कसे क्लॉथ आहे, त्यांचं डिझाईन कसं आहे, कम्फर्टेबल आहे की नाही, आणि वर्थ आहे की नाही महत्त्वाचं, तर मी हे सगळं तुम्हाला सांगणार आहे। तर एका पॅकमध्ये आपल्या 3 कुर्तीज निघाल्या। हे नेक्स्ट आहे पार्सल, ज्याच्यामध्ये हा खूप सुंदर कलर, ॲक्च्युली मी हा कलर बघून ही कुर्ती डिझाईन, याची डिझाईन बघून ही कुर्ती मी ऑर्डर केली आहे। तुम्ही बघू शकता याचा कलर किती सुंदर आहे। आणि नेक्स्ट पार्सल आहे, त्यात आपली एक कुर्ती आहे, हिचा पण कलर मला खूप आवडला, आणि मेन हिच्यावरचं जे डिझाईनचं कलर कॉम्बिनेशन आहे बेस्ट कलरला, जो हा रेड कलर जो मॅच होतो आहे तो खूप अप्रतिम दिसतो आहे। चला तर मग एक एक कुर्ती आपण ओपन करूया आणि बघूया कशी वाटते आहे ती। चला तर मग जे सुरुवातीला आपल्याला 3 जे कुर्तीज रिसीव झाल्या आहे त्या आपण इथे बघूया। ॲक्च्युली ह्या डिझाईनमध्ये, एका डिझाईनमध्ये मी ह्या 2 कुर्तीज मागवल्या आहे, मला त्याचा डिझाईन पण खूप आवडलं आणि ते कलर्स पण खूप छान आहेत। आणि मोस्ट ऑफ सिल्कच्या कुर्तीज माझ्याकडे नव्हत्याच, म्हणजे आता आपण बरेचदा आपल्या आसपास कोणाचा काही प्रोग्राम वगैरे असतो आणि आपण कॉटनच्याच कुर्ती वगैरे घालतो, मग असं वाटतं की आपल्याकडे पण थोडाशा फॅन्सी कुर्ती असतात, पण काही फंक्शन्स अशा असतात ना की तिथे खूप फॅन्सी पण नाही लागत आणि एकदम सोबर पण नाही लागत, तर मग असं थोडं मिडल क्लासिक असं काहीतरी पाहिजे असतं। तर मग मी ह्या सिल्कच्या कुर्तीज मागवल्या होत्या, तर मग आता ही एक आपण ओपन केली आहे, तर ही बघा, बघू शकता तुम्ही अशी ही कुर्ती आहे सिल्कची। आणि हे तिचं फॅब्रिक जे आहे हे सिल्कमधलं टाईप असू शकतो, हा सिल्कमधला एखादा प्रकार असू शकतो, तुम्ही बघू शकता अशा प्रकारची याच्यावरती छान डिझाईन केली आहे। ही थ्रेडवर्क आहे, मशीन थ्रेडवर्क आहे, तुम्हाला जर इथे क्लिअर दिसत असेल तर तुम्ही बघू शकता। तर अशा प्रकारे नेकला पण असं छान डिझाईन केलं आहे आणि फॅब्रिक पण याचा ठीक आहे, म्हणजे असं इरिटेट करणारा नाही आहे। आणि सिल्क आहे, यस तो थोडा शायनी आहे, खूप शायनी नाही आहे, खूप ग्लॉसी नाही आहे, पण ओके आहे, म्हणजे तुम्ही नक्की मागवू शकतात ही। आणि सॉफ्ट आहे, खूप स्किनला इरिटेट न करणारी आहे। तर मी सजेस्ट करेल की तुम्हाला जर अशी कुर्ती जर ऑर्डर करायची असेल तर तुम्ही करू शकता। याची मी तुम्हाला प्राईस पण सांगते आहे, तर ही कुर्ती मला पडली आहे 307 रुपयांना। 307 रुपयांना मेशोवरनं मी ही कुर्ती ऑर्डर केली आहे। तर हिची आता आपण फिटिंग पण बघून घेऊया की ही फिटिंगला कसे दिसते आहे, घातल्यानंतर वेअर केल्यानंतर कशी दिसते आहे। कलर तर तिचं खूप सुंदर आहे, मला याचं डिझाईनही खूप आवडलं आहे, आणि मी तुम्हाला याची लिंकही देते। लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये देईल। आणि इथे तुम्हाला दिसतंय मी वेअर केल्यानंतर लुक कसा दिसतोय, थोडी लूज आहे, फिटिंग केल्यानंतर एकदम छान दिसेल। चला तर येलोमधली आपण सेम कुर्ती बघूया। आपण येलोवाला जी कुर्ती होती त्यातला हा सेम पॅटर्न आहे आणि फक्त कलर चेंज आहे, सेम क्लॉथ, सेम डिझाईन, फक्त कलर चेंज आहे। कलर खूप प्रिटी आहे, मला कलर खूप आवडला। आणि वर्क तुम्ही बघू शकता, एकदम सेम टू सेम वर्क आहे, काहीच चेंज नाही आहे। साईज पण स्मॉल आहे, मी तुम्हाला वेअर करून दाखवेल कसं आहे। आणि क्लॉथ, स्पेशली क्लॉथ मला खूप चांगला वाटतो आहे, खूप सॉफ्ट आहे आणि सिल्कचा असल्यामुळे ऑफकोर्स सुंदरच दिसेल, तर ट्राय करून बघूया।
लिंक तुम्हाला कमेंट बॉक्स किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। आणि फिटिंग जर बघाल तर येलोची जशी फिटिंग होती त्यापेक्षा हा थोडा ओके फिट होता, म्हणजे थोडाफार पाठीमागनं लूज होता, त्याला डार्ट्स वगैरे टाकून होऊन जाईल। आणि प्राईस होती 302, स्क्रीनशॉट तुम्ही बघितला असेल। आणि कलर बघा खूप सुंदर दिसतो आहे, सिम्पल डिझाईन आहे आणि घातल्यानंतर कम्फर्टेबल पण होता, सो आय फील गुड। तुम्ही हा कुर्ती मागवू शकतात। त्या दोन कुर्तींबरोबर आपल्याला अजून एक कुर्ती आलेली आहे, मी तुमच्यासोबत ती शेअर करते। सो हिचा क्लॉथ थोडासा वेगळा आहे आणि याचा डिझाईन पण वेगळा आहे। हे थोडं धूपचावमध्ये जाईल, म्हणजे शॅडो कलर आहे। आणि कलर तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आहे, व्हॉट अ ब्युटिफुल, खूप छान कलर आहे। आणि याचं डिझाईन पण तुम्हाला दिसतच असेल, स्क्वेअरमध्ये आहे। मी तुम्हाला जवळून दाखवते, स्लीव्हला कोणतेही डिझाईन नाही आहे, इथे एक बारीक छोटीशी लेस दिलेली आहे। हे बघा तुम्ही ट्रँगल ट्रँगल आहेत त्याला, ते पण छान दिसतंय, सिम्पल स्लीव आहे। आणि हे अशा प्रकारचं मशीनचं थ्रेडवर्क केलं आहे, तुम्ही बघू शकता। तुम्हाला कॅमेरामध्ये माहीत नाही किती क्लिअर दिसत असेल पण आहे। आणि क्लॉथ पण खूप छान आहे, सॉफ्ट आहे, स्किनला कोणत्याही प्रकारचं एडिटेड होणार नाही। आणि हा क्लॉथ श्रिंक होईल असंही वाटत नाही आहे। सो आय थिंक सो ही साईज जर मला बसली तर मला एकदम परफेक्ट, म्हणजे एकदम परफेक्ट कुर्ती मिळाली असं समजेन मी। तर ही एक आपली कुर्ती झाली। चला मग नेक्स्ट कुर्तीकडे बघूया। तर ही आपल्याला नेक्स्ट कुर्ती आलेली होती, तर हिचा पण कलर खूप सुंदर आहे। ॲक्च्युली कलर आणि त्याच्यावरचं जे डिझाईन आहे ते खूप प्रिटी आहे, आणि ते बघून मी ही कुर्ती ऑर्डर केली आहे। सो तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आहे हा, आणि ही तिचं डिझाईन, हे अशा प्रकारचं डिझाईन आहे। तर फॅब्रिक खूप छान आहे, हा पण शॅडो कलर म्हणजे धूपचाव कलर आहे। जी आपली अगोदरची कुर्ती होती तशा टाईपमध्येच याचा क्लॉथ थोडाफार सेम आहे, पण सिल्कवाला आहे। पण ह्या सिल्कमध्ये, आणि मी अगोदरच्या तुम्हाला दोन कुर्तीज दाखवल्या, म्हणजे ही वाली एक कुर्ती आणि ही वाली एक कुर्ती, यांच्यामध्ये खूप फरक आहे। जर यांच्या कम्पेअरमध्ये जर मला जास्त कोणता आवडला असेल तर मला हे वाला सिल्क आवडला आहे। कारण की सिल्क म्हणजे काय, थोडीशी शाईन, थोडी म्हणजे बऱ्यापैकी शाईन असलेला, तर जर कम्पेअर केला तर याला याच्या तुलने इतकी शाईन नाही आहे। सो मी रिकमेंड करेल की ह्याची शाईन खूप सुंदर आहे। तुम्हाला प्रॉपर सिल्क कुर्ती हवी असेल तर तुम्ही ही नक्कीच घेऊ शकता। आणि मी ट्राय करून बघेल, साईज जर ओके ओके असली तर थम्सअप तुम्ही पण ऑर्डर करू शकता। आणि ही कितीला पडली आहे तेही मी तुम्हाला सांगते, ती मला फक्त आणि फक्त पडली आहे 271 रुपयांना, आणि वर्थ आहे बॉस, खूप वर्थ आहे। खूप सुंदर आहे याचं डिझाईन, याचं जे थ्रेड वर्क केलंय ना, तुम्ही जवळून बघा, खूप सुंदर वर्क, खूप सुंदर वर्क केलंय। मशीन थ्रेड वर्क आहे, हँड वर्क नाहीये। आणि 271 मध्ये काय पाहिजे यार, इतकी मस्त जर कुर्ती मिळणार असेल तर ऑफकोर्स मी तर ही कुर्ती ऑर्डर केली आहे, तुम्ही पण ऑर्डर करू शकता। स्मॉल साईज होती, फिटिंग पण ओके ओके होती, थोडंफार पाठीमागनं टक्स वगैरे टाकावं लागतील। इथे मी तुम्हाला दाखवते घातल्यानंतर कशी दिसते, वेअर केल्यानंतर एकदम अप्रतिम दिसत होती। तुम्हीही मागू शकता, मला तर खूप आवडली आहे। नेक्स्ट कुर्ती बघूया। तर ही कुर्ती, तर ही कुर्ती बघा, वाव काय सुंदर कलर आहे हा पण, आणि ऑफकोर्स हिचं डिझाईन बघून आणि हा जो कलर जो आहे खूप सुंदर कलर आहे, हा कलर बघून मी ही कुर्ती ऑर्डर केली आहे। याच्यावरचं डिझाईन कलर कॉम्बिनेशन बघू शकता, अशा प्रकारचं मशीन वर्क केलं आहे, मशीनचं थ्रेड वर्क केलेलं आहे। आणि स्लीव्स तुम्ही बघू शकता, स्लीव्सला अशा प्रकारची बॉर्डर लावलेली आहे ट्रायंगलवाली, तर छान दिसतोय, लुक तर छान आहे, फॅब्रिक पण मस्त आहे। आणि हे फॅब्रिक थोडंसं ह्या बाकीच्या कुर्तीजपेक्षा सॉफ्ट नाही आहे, थोडंसं रफ वाटतंय मला। आणि वेअर केल्यावर बघू ती किती कम्फर्टेबल आहे। ही जी कुर्ती आहे ती मला पडली आहे फक्त आणि फक्त 263 रुपयाला। बाकीच्या कुर्तीजच्या तुलनेमध्ये हिचा क्लॉथ जो आहे थोडासा रफ आहे, पण असं वाटत नाही की काही इरिटेटेड होईल आपल्या स्किनला। ओके ओके आहे, खूप सॉफ्ट नाही आहे, पण ही पण सिल्क कुर्ती आहे। तर बघूया याचं ट्राय करून, आणि ट्राय करून मी तुम्हाला दाखवते कशी वाटते आहे कुर्ती। आणि ह्या सगळ्या कुर्ती ज्या आहेत त्या आपल्या फक्त 300 मध्येच आलेल्या आहे। याचं मी स्क्रीनशॉट तुम्हाला साईडला देते,
इथे कुठेतरी साईडला मी तुम्हाला स्क्रीनशॉट देते, म्हणजे तुम्हाला कळेल की मी एक्झॅक्ट कितीला मागवली आहे. आणि चला तर मग एक एक कुर्ती आपण ट्राय करून बघूया. तर मी एक एक कुर्ती इथे ट्राय करून दाखवली, अगोदर काही दाखवले, आता ज्या राहिल्या त्या दाखवते आहे. मला तर क्लॉथ वगैरे तर ओके वाटला, म्हणजे काय इरिटेट होणार नाही, कम्फर्टेबल असणार आहे असे क्लॉथ आहेत. आणि नेक्स्ट कुर्ती पण दाखवते. हे बघा ही कुर्ती, याचा कलर पण खूप छान होता, डिझाईन पण खूप मस्त होती, सोबर दिसत होती, एकदम छान क्लासिक लुक येत होतं. आणि मला तर ह्या सगळ्या कुर्तीज खूप आवडल्या. तुम्हाला पण ह्या कुर्तीज कशा वाटल्या मला नक्की सांगा. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला सगळ्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. पुढच्या व्हिडिओपर्यंत नक्की वाट बघा. तोपर्यंत बाय बाय, भेटू पुन्हा.